शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा। लेंगरे रोड विटावरील धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला, 1 जण मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। विटा शहरातील यशवंतराव चव्हाण पुतळ्याजवळ लेंगरे रोडवर असणाऱ्या एका इमारतीचा स्लॅबचा कठडा पडून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले आहेत। 1 जागेवर मृत्यू झाला तर इतर जखमींना विट्याच्या राजा मंडळाच्या ॲम्ब्युलन्समधून तातडीने सांगलीला हलवण्यात आले आहे। अनिता सुरेश माळी आणि अक्का भीमसेन चव्हाण या बहिणी या इमारतीतील डॉक्टर दीपक कुलकर्णी यांच्या आशीर्वाद क्लिनिकमध्ये आल्या होत्या। शटर बाहेरील पत्र्याच्या शेडवर इमारतीच्या स्लॅबवरील कठडा कोसळला, त्या दोघींना गंभीर दुखापत झाली आहे। यात अनिता माळी राहणार विटा यांची प्राणज्योत मालवली आहे। सकृत दर्शनी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दिसत आहे। विटा शहरात अशा जुन्या आणि निकृष्ट इमारतींची संख्या खूप आहे, यावर वज्रधारीचे काही सवाल। अशा इमारतीमध्ये काही दुर्घटना घडली तर जबाबदारी कोणाची? दर पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते। विटा नगरपालिका प्रशासनाला हे माहिती आहे का? धोकादायक इमारती आणि जीवितहानी झाली तर जबाबदारी कोणाची?